कोल्हापूर जिल्ह्यातील यशवंत कोऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये सर्वे नंबर 487 मध्ये जागेवर काही धनदाडग्या लोकांनी अतिक्रमण केले आहे, ती जागा भटक्या विमुक्त जातींना मिळावी यासाठी मला दादासाहेब जगताप व बाजीराव नाईक साहेब यांनी माहिती दिली. तुम्ही का उपोषणावर बसला? उपोषणाला का बसलो की सरकारने आम्हाला 2.5 एकर जागा दिली होती. कधी? 1963 ला. मग ती 2.5 एकर जागा सरकारने ती काढून घेतली आणि फक्त 37 गुंठे जागेची ऑर्डर केली. गोरगरीब जनता असल्याकारण सरकारला म्हणता आलं नाही. सरकारने ती तेवढी 15 मध्ये घेतली आणि आम्ही तसंच बसलो. परंतु आता काय झालं, महानगरपालिकेच्या वेळी बांधकाम परवाना मागत असताना महानगरपालिकेमध्ये 18 गुंठा ही रस्त्यावर जागा आम्हाला दिल्याशिवाय तुम्हाला आम्ही परवानगी देत नाही. राहिलेली जी 18 गुंठ जमीन होती त्या जागेमध्ये धनदाडक्या लोकांनी अतिक्रमण करून ह्या लोकांना तारण्यापेक्षा मारण्याचं काम केलं म्हणून आज आम्ही रस्त्यावर येऊन बसलेलो. किती लोकांचा प्रश्न आहे हा? आमच्या 800 ते 900 लोकांचा प्रश्न आहे. तुम्ही कोणाकडे दाद मागितली? माननीय जिल्हाधिकारी महोदय कोर्टाकडून सर्व ठिकाणाहून मंत्री आमदार खासदार सगळ्यांच्याकडे जाऊन आम्ही या जागेसंदर्भात माहिती घेतली, त्यांना सांगितलं, पण वारंवार आम्हाला वटाण्याच्या अक्षता देऊन आम्हाला डावलण्याचं काम आहे सगळ्या प्रशासनानं. ज्यावेळी तुम्ही अधिकाऱ्यांच्याकडे गेला त्यावेळी तुम्हाला काय सांगितलं गेलं? कागदोपत्री गोडं नाचवायचं काम अधिकाऱ्याने केलं आणि अधिकाऱ्याने प्रत्येक टाइम आमची कागदोपत्री गोडं नाचून आमची फसवणूक केली. त्या जागेवर कोणी अतिक्रमण केले आहे का? जे 6-7 लोक आहेत त्यांचा कोर्टामध्ये दावा होता, पण दावा यशवंत गृहनिर्माण संस्थेसारखा झालेला असून आता ती वारंवार कोर्टाचाही अवमान करत आहेत आणि माननीय जिल्हाधिकारी महोदय यांचा देखील अवमान करत आहेत. मी दिनकर कांबळे, कोल्हापूर जिल्हा, महाराष्ट्रमधून इंडिया अनहर्टसाठी.